नमस्कार मित्रांनो, ए बी एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा न्यायालय भरती, जिल्हा परिषद भरती, आरोग्य भरती, जलसंपदा भरती आणि दारूबंदी भरती अशा सर्व स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले आहेत. तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. मित्रांनो, चला तर वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया प्रश्न पहिला. प्रश्न पहिला असा आहे, जलसंपदा शालेय शिक्षण कामगार कल्याण हे खाते कुणाकडे सोपवण्यात आलेले आहे. प्रश्न पहिला असा आहे, जलसंपदा शालेय शिक्षण कामगार कल्याण हे खाते कुणाकडे सोपवण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक बी, बच्चू कडू यांच्याकडे शिक्षण व शालेय कामगार खाते सोपवण्यात आलेले आहे. प्रश्न दुसरा असा आहे, 66व्या महाराष्ट्र केसरी कोण बनलेला आहे. प्रश्न दुसरा, 66वा महाराष्ट्र केसरी कोण बनलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए, सिकंदर शेख, हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न तिसरा असा आहे, सुवर्ण चतुर्भुज कोणत्या शहराशी जोडली गेलेली आहे. प्रश्न तिसरा, सुवर्ण चतुर्भुज कोणत्या शहराशी जोडली गेलेली आहे. ऑप्शन क्रमांक सी, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता. प्रश्न चौथा असा आहे, भारताचे सध्याचे कृषी मंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे. प्रश्न चौथा असा आहे, भारताचे सध्याचे कृषी मंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक बी, अर्जुन मुंडा यांची निवड झालेली आहे. प्रश्न पाचवा असा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी केलेल्या 100 आणि 75 रुपयाच्या नाण्याचे वजन किती आहे. प्रश्न पाचवा असा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी केलेल्या 100 आणि 75 रुपयाच्या नाण्याचे वजन किती आहे. ऑप्शन क्रमांक बी, 2.35 ग्रॅम इतके. प्रश्न सहावा असा आहे, जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो. प्रश्न सहावा, जागतिक मानवी हक्क दिवस कधी साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक सी, 10 डिसेंबर या रोजी. प्रश्न सातवा, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे. प्रश्न सातवा असा आहे, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. ऑप्शन क्रमांक सी, राजा राम मोहन राय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केलेली होती. मित्रांनो, प्रश्न आठवा, महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत. प्रश्न आठवा असा आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत. ऑप्शन क्रमांक बी, एकूण 6 प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये आहेत. प्रश्न 9, 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला आहे. प्रश्न 9, 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक सी, गडचिरोली हा जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे. प्रश्न 10वा, पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे. प्रश्न 10वा असा आहे, पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे. ऑप्शन क्रमांक बी, भीमा या नदीच्या काठी. प्रश्न 11वा असा आहे, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 11वा, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक डी, ठाणे. प्रश्न 12वा, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे. प्रश्न 12वा असा आहे, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे.
ऑप्शन क्रमांक सी रत्नागिरी. प्रश्न 13वा, फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न 13वा असा आहे, फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक बी रायगड येथील. प्रश्न 14वा असा आहे, एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रश्न 14वा, एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक डी रायगड या जिल्ह्यामध्ये. प्रश्न 15वा, दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? प्रश्न 15वा असा आहे, दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? ऑप्शन क्रमांक डी 1969 या वर्षापासून. प्रश्न 16वा, काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? प्रश्न 16वा असा आहे, काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक सी आसाम या राज्यामध्ये काझीरंगा नॅशनल पार्क आहे. प्रश्न 17वा असा आहे, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? प्रश्न 17वा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक सी उत्तराखंड या राज्यामध्ये. प्रश्न 17वा, ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न 18वा असा आहे, ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक ए 16 सप्टेंबर या रोजी. प्रश्न 19, कॉर्निव्हल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? प्रश्न 19, कॉर्निव्हल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक सी गोवा या राज्यामध्ये. प्रश्न 20, भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोठे आहे? प्रश्न 20, भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक ए श्रीहरिकोटा. प्रश्न 21, कोणता कालखंड टिळक युग म्हणून ओळखला जातो? प्रश्न 21 असा आहे, कोणता कालखंड टिळक युग म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक बी 1905 ते 1920. प्रश्न 22, भंडारा जिल्हा मधील बोदल कसा हे खालील पैकी काय आहे? प्रश्न 22 असा आहे, भंडारा जिल्हा मधील बोदल कसा आहे खालीलपैकी काय आहे? ऑप्शन क्रमांक सी विद्युत निर्मिती प्रकल्प. प्रश्न 23 असा आहे, सातपुडा पर्वत रांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? प्रश्न 23 असा आहे, सातपुडा पर्वत रांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक बी धूपगड हे सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न 24, सुरत हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? प्रश्न 24, सुरत हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? ऑप्शन क्रमांक बी तापिया नदीच्या काठी. प्रश्न 25, टेहरी हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न 25 असा आहे, टेहरी हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक सी उत्तराखंड या राज्यामध्ये. प्रश्न 26, खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? प्रश्न 26 असा आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक बी आंबोली या ठिकाणास. प्रश्न 27, मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? प्रश्न 27 असा आहे, मनसर टेकड्या
कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन क्रमांक सी नागपूर येथील. प्रश्न 28, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? प्रश्न 28 असा आहे, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? ऑप्शन क्रमांक सी सेनापती बापट यांनी. प्रश्न 29, डॅश डॅश यांनी लॉर्ड कर्झन यांची तुलना औरंगजेबशी केली? प्रश्न 29 असा आहे, डॅश डॅश यांनी लॉर्ड कर्झन यांची तुलना औरंगजेबशी केली होती? ऑप्शन क्रमांक बी लोकमान्य टिळक यांनी. प्रश्न 30 असा आहे, देशाचे केंद्रीय कायदा सचिव कोण आहेत? प्रश्न 30, देशाचे केंद्रीय कायदा सचिव कोण आहेत? ऑप्शन क्रमांक ए अनुप कुमार हे देशाचे कायदा सचिव आहेत. प्रश्न 31, बिग बुल ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? प्रश्न 31, बिग बुल ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक बी शेअर बाजार. प्रश्न 32, प्रोग्राम व डेटा तात्पुरता साठवण्यासाठी कोणत्या मेमरीचा वापर करतात? प्रश्न 32, प्रोग्राम व डेटा तात्पुरता साठविण्यासाठी कोणत्या मेमरीचा वापर करतात? ऑप्शन क्रमांक ए रॅम या. प्रश्न 33 असा आहे, आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे? प्रश्न 33, आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे? ऑप्शन क्रमांक डी फिलिपिन्स या ठिकाणी. प्रश्न 34, गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? प्रश्न 34 असा आहे, गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक ए भाई श्रीपाद अमृत डांगे यांनी. प्रश्न 35 असा आहे, भारतीय भूसेना दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न 35, भारतीय भूसेना दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक बी 15 जानेवारी या रोजी. प्रश्न 36 असा आहे, नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? प्रश्न 36, नगर अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? ऑप्शन क्रमांक सी जिल्हाधिकारी यांच्याकडे. प्रश्न 37, ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात? प्रश्न 37 असा आहे, ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात? ऑप्शन क्रमांक सी मेद यांना. प्रश्न 38, मानवी शरीरातील कोणत्या पेशीला सैनिक पेशी असे म्हणतात? प्रश्न 38 असा आहे, मानवी शरीरातील कोणत्या पेशीस सैनिक पेशी असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक बी पुढाऱ्या पेशी पांढऱ्या पेशी. प्रश्न 39, गौसी खुर्द धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रश्न 39 असा आहे, गोशीखुर्द धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक डी भंडारा येथे. प्रश्न 40, मोगल काळात दरबारी भाषा म्हणून डॅश डॅश भाषेचा वापर केला जात असे? प्रश्न 40 असा आहे, मोगल काळामध्ये दरबारी भाषा म्हणून डॅश डॅश भाषेचा वापर केला जात असे? ऑप्शन क्रमांक सी पर्शियन या भाषेचा. प्रश्न 41, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? प्रश्न 41 असा आहे, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक सी राजस्थान या राज्यामध्ये. प्रश्न 42, प्रत्येक घरामध्ये LPG गॅस जोडणी असणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? प्रश्न 42,
प्रत्येक घरामध्ये एल पी जी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक ए हिमाचल प्रदेश. प्रश्न 43. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठी चे न्यायालय कोठे आहे? प्रश्न 43 असा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठी चे न्यायालय असलेले कोठे आहे? ऑप्शन क्रमांक बी पुणे येथे. प्रश्न 44. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे? प्रश्न 44 असा आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक सी यकृत ही सर्वात मोठी पेशी आहे. प्रश्न 45. भारतातील 100% साक्षरता असलेला राज्य कोणता आहे? प्रश्न 45 भारतातील 100% साक्षरता असलेला राज्य कोणता आहे? ऑप्शन क्रमांक ए दिल्ली. प्रश्न 46. भारतातील सागरी सीमाचे रक्षण करण्यासाठी जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? प्रश्न 46. भारताची सागरी सीमेची रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? ऑप्शन क्रमांक ए नौदल यांची. प्रश्न 47. नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? प्रश्न 47 असा आहे. नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? ऑप्शन क्रमांक डी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये. प्रश्न 48. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? प्रश्न 48 असा आहे. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक डी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. प्रश्न 49. आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? प्रश्न 49 असा आहे. आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? ऑप्शन क्रमांक बी यमुना या नदीच्या काठीवर. प्रश्न 50. शिवम मुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? प्रश्न 50 असा आहे. शिवम मुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक बी कर्नाटक या राज्यामध्ये. प्रश्न 51. भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? प्रश्न 51 असा आहे. भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन होते? ऑप्शन क्रमांक डी केरळ या राज्यामध्ये. प्रश्न 52. खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? प्रश्न 52 असा आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? ऑप्शन क्रमांक डी आसाम या राज्याला. प्रश्न 53. अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? प्रश्न 53 असा आहे. अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड या राज्यामध्ये. प्रश्न 54. ड्युरंड रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये सीमारेषा दर्शवितात? प्रश्न 54 असा आहे. ड्युरंड रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये सीमारेषा दर्शवितात? ऑप्शन क्रमांक बी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन राज्यामध्ये. प्रश्न 55. खालीलपैकी कोणता देश हा शार्क या संघटनेचा सदस्य नाही? प्रश्न 55. खालीलपैकी कोणता देश हा शार्क संघटनेचा सदस्य नाही? ऑप्शन क्रमांक सी म्यानमार.